मोबाईल फोनवरील वाणिज्यिक ॲप चालत नसल्यानं कस्टमर केअर सेंटरला फोन लावणाऱ्या एका व्यक्तीच्या खात्यातून सायबर भामट्यानं तब्बल 1.5 लाख रुपये हडपल्याचं समोर आलंय. जनार्दन सांडूजी लोंढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईलमध्ये असलेली गुगल पे, फोन पे यासारखी वाणिज्यिक ॲप चालत नव्हती. त्यांच्या मोबाईलवर वारंवार UPI पिन रिसेट असा संदेश येत होता. जनार्दन लोंढे यांनी फोन पेचा पिन रिसेट करण्यासाठी कस्टमर केअरला फोन लावला. हा फोन लावल्यानंतर त्यांना मोबाईलवरून एका व्यक्तीने संपर्क केला. मी फोन पेच्या कस्टमर केअर मधून बोलतोय असं सांगून त्याने जनार्दन लोंढे यांचा विश्वास संपादन केला. पिन रिसेट करण्यासाठी आधार कार्ड तसेच संबंधित कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितलं. ही कागदपत्रे तपासण्यासाठी एनीडेस्क ऍप डाऊनलोड करा अशा सूचना त्या भामट्यानं दिल्या. लोंढे यांनी एनीडेस्क ऍप डाऊनलोड केल्यानंतर सायबर भामट्यांनी मोबाईलचा कंट्रोल घेऊन काही क्षणातच जनार्दन लोंढे यांच्या खात्यातून सुरुवातीला 25,000 रुपये आणि त्यानंतर 1 लाखाच्या वर अशी एकूण 1,45,000 रुपये इतकी रक्कम काढून घेतली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.